नमस्कार लोकींच्या संपादकीयमध्ये मी महेश दानके संपादक आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज संपादकीयचा विषय आहे अजित पवार यांची जनसन्मान यात्रा सुरू. अनेक पक्षांच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या यात्रा जत्रा सुरू आहेत. अशातच आता राष्ट्रवादी शरद पवार गटाची सुद्धा निष्ठावान संवाद दौरा झाला होता आणि त्याच्यानंतर आता अजित पवार यांचा जनसन्मान यात्रा जनसन्मान दौरा सुरू होत आहे. आज या दौऱ्याला या यात्रेला सुरुवात होत आहे. नाशिकपासून महाराष्ट्राचा शुभारंभ या यात्रेच्या माध्यमातून होणार आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये नाशिक आणि आजूबाजूच्या विधानसभा मतदारसंघामध्ये ही यात्रा जाणार आहे. मुळात ही यात्रा आमचं जे काम आहे ते दाखवण्यासाठी किंवा लोकांच्या मदतीसाठी, लोकांना सहकार्य करण्यासाठी, लोकांना ज्या योजना आहेत त्याच्यामध्ये जर काही अडचण असतील तर त्याच्या संदर्भामध्ये लोकांशी संवाद साधण्यासाठी या यात्रेचं आयोजन करण्यात आल्याचं मध्यंतरी पत्रकार परिषदेमध्ये प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय नेते प्रफुल्ल पटेल त्याचबरोबर छगन भुजबळ यांनी ही माहिती पत्रकारांना दिली होती. त्या माध्यमातून नाशिकपासून ही सुरुवात होत असल्याचं सांगितलं. दुसऱ्या टप्प्यामध्ये मुंबईपासून पुण्यापासून मुंबईपर्यंत अशा पद्धतीचा दौरा असणार आहे. एकूणच सर्वच महाराष्ट्रामधले जे काही विधानसभा मतदारसंघ आहेत या विधानसभा मतदारसंघामध्ये या जनसंवाद दौरा घेऊन जाण्याचा मानस या ठिकाणी अजित पवार गटाने व्यक्त केलेला आहे आणि त्या माध्यमातून आता ही यात्रा सुरू झालेली आहे. आज नाशिकपासून सुरुवात होईल. काळाराम मंदिरामध्ये दर्शन घेतल्यानंतर महिलांशी संवाद साधण्याचा प्रयत्न होणार आहे, तरुणांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्याच्यावर काय उपाययोजना करता येईल हेही सांगण्याचा प्रयत्न या दौऱ्याच्या माध्यमातून होणार आहे. त्याचबरोबर अतिशय महत्त्वाचं म्हणजे ज्या काही योजना सध्या महायुती सरकारनं या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये राबवलेल्या आहेत किंवा अंमलात आणलेल्या आहेत, अंमलात येणार आहेत, तर यावर हे सरकारचं कशा पद्धतीचं यश आहे आणि या योजना कशा लोकांच्या हितासाठी आम्ही आणलेल्या आहेत या बाबतीमध्ये विरोधी पक्षांनी जो काही अपप्रचार केलेला आहे असा आरोप अजित पवार गट किंवा त्यांच्या महायुतीच्या तर्फे करण्यात आला तो कसा खोटा आहे, कशा पद्धतीची या योजनेसाठी तरतूद करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर हे जे अर्ज आहेत त्यातले बरेचसे अर्ज बाद झाल्याच्याही चर्चा होत आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये अर्ज बाद करण्यात आलेले आहेत आणि या संदर्भामध्ये हे बाद झालेले अर्जसुद्धा कशा पद्धतीनं पूर्ववत करता येतील याही दृष्टिकोनातून लोकांचे जे प्रश्न विचारले जातील त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न या माध्यमातून, या दौऱ्याच्या माध्यमातून होणार आहे. तात्पर्य आपण किती म्हणालं म्हणजे सगळेच राजकीय पक्ष वेगवेगळ्या पद्धतीचे दौरे त्यानंतर यात्रा काढत असतात, त्याच धर्तीवर अजित पवार गटाची यात्रा आहे. अजित पवार गटाला लोकसभेमध्ये खरं म्हणजे म्हणावं तितकं अपयश आलं नाही, केवळ एक खासदार त्यांचा लोकसभेमध्ये निवडून आलेला आहे आणि अशा पार्श्वभूमीवर या अगोदर म्हणजे ज्यावेळी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधून फुटून महायुतीमध्ये सामील झाले त्यावेळी अनेक ठिकाणी ज्या काही स्थानिक स्वराज्य म्हणजे विशेषतः ग्रामपंचायतीच्या ज्या निवडणुका झाल्या या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये अजित पवार गट हा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. त्याच्यानंतर लोकसभेच्या ज्या काही निवडणुका झाल्या त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये म्हणावं तसं यश अजित पवार गटाला आलेलं नाही आहे. त्याचबरोबर या सगळ्या पार्श्वभूमीवर ज्यावेळी लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर जे भारतीय जनता पार्टीची जी मुखपत्र आहे, ऑर्गनायझर असेल किंवा इतर मुखपत्र आहे, त्या माध्यमातून अजित पवारांच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये टीका करण्यात आली होती आणि अजित पवारांना सत्तेमध्ये समाविष्ट करणे हे भारतीय जनता पार्टीची चूक असल्याचं आरएसएसनी सुद्धा जाहीरपणे वक्तव्य केलं होतं. या पार्श्वभूमीवर अजित पवारांचं महत्त्व कमी होत आहे की काय अशा पद्धतीची शंका येत असतानाच अशा हा जो दौरा आखलेला आहे या दौऱ्याच्या माध्यमातून अजित पवार यांच्याकडे अजूनही संख्याबळ आहे किंवा अजूनही त्यांच्या जनमानसामध्ये त्यांची ताकद आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न आणि महायुतीमध्ये दबाव आणण्याचाच एक प्रकारे प्रयत्न या यात्रेच्या माध्यमातून होणार असल्याचं दिसतंय. एकंदरीत या जी यात्रा निघालेली आहे या यात्रेला जर भरभरून प्रतिसाद मिळाला तर अजित पवारांचं वर्चस्व किंवा अजित पवारांनी महाराष्ट्रामध्ये त्यांची काय ताकद आहे हे सिद्ध होण्याचा सुद्धा या माध्यमातून प्रयत्न होणार आहे आणि तसाच प्रयत्न त्यांचे जे सगळे काही प्रमुख पदाधिकारी ते करतील. ज्या ज्या विधानसभा मतदारसंघामध्ये या यात्रा जाणार आहेत त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद कसा मिळेल अशा पद्धतीच्या सूचनासुद्धा
स्थानिक कार्यकर्त्यांना देण्यात आलेल्या आहेत. त्याच्यामुळे या माध्यमातून दबाव तंत्राचा वापर तर केला जाणारच आहे, परंतु अजित पवार यांच्याकडे लोक आशेने बघत आहेत हेही दाखवण्याचा दृष्टिकोन अजित पवार गटाच्या सर्व नेत्यांचा आहे. आणि त्या दृष्टिकोनातून जय्यत तयारी या जनसंवाद यात्रेची अजित पवार गटानं केलेली आहे. आणि त्याच्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत, आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये नेमकं काय अडचणी आहेत आणि या ठिकाणी आपण आपलं अस्तित्व कशा पद्धतीनं दाखवून देऊ शकतो हे सांगण्याचा प्रयत्न आणि त्याच्यावर सोडवणूक करण्याचा प्रयत्न, त्याच्यावर उपाययोजना करण्याचा प्रयत्न या यात्रेच्या माध्यमातून किंवा यात्रा संपल्यानंतर होईल. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून सगळ्याच मतदारसंघामध्ये चांगल्या पद्धतीनं अजित पवार गटाचे कार्यकर्ते कामाला लागल्याचं दिसतंय. आजपासून महाराष्ट्रामध्ये या यात्रेला सुरुवात होत आहे. आपल्याला प्रसारमाध्यमातून आपल्याला कळेलच की या यात्रेचा कशा पद्धतीनं प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये एकूणच ज्याला आपण म्हणेल कशा पद्धतीचा प्रतिसाद मिळत आहे ते आपल्याला या माध्यमातून दिसणार आहे. आणि हे नक्कीच आहे की जर या यात्रेला चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळाला तर अजित पवारांचं वर्चस्व अजूनही महाराष्ट्रामध्ये अजूनही वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघामध्ये आहे हे याच माध्यमातून अधोरेखित होणार आहे. आणि त्या दृष्टिकोनातून अजित पवार गट कामाला लागल्याचं चित्र दिसत आहे.